महाराष्ट्र शासनाने आज एक मोठा निर्णय घेतलेला आहे. खरं तर त्याला क्रांतिकारक निर्णयच म्हणायला पाहिजे. कारण का तर जो वेतन कपातीचा निर्णय आहे तो निर्णय कामगार संघटनांशी चर्चा करून त्यांनी घेतलेला आहे आणि कामगार संघटनांनीसुद्धा मान्य केलेला आहे हा निर्णय. याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा राज्यावर कुठली पण आपत्ती आली त्यावेळेला सगळा कर्मचारी वर्ग हा काही ना काही मदत करतच असतो. एक दिवसाचं वेतन तर देतच असतो. त्यामुळे ह्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेले आहे. ही खरोखर अतिशय कौतुकास्पद अशीच बाब म्हणता येईल. परंतु माझा प्रश्न असा आहे की हे सगळे शासकीय कर्मचारीसुद्धा जर आपल्या दातृत्वाचं दर्शन घडवत असतील तर जे सगळे इतके धंदांगे लोक आपल्या राज्यामध्ये आहेत ज्यांनी जे बरेचदा कर चुकवतात आणि काही लोक तर बँकांवरती डल्लेसुद्धा मारतात असे सगळे असतील जे नोन अननोन म्हणतो आपण तसं जे सगळे उघड झालेले आहेत जे उघड झालेले नाहीत अशा सगळ्या लोकांनी खरं म्हणजे अशा ह्या कोरोनाचं जे मोठं संकट आलेलं आहे या संकटावर मात करण्याच्यासाठी किंवा या संकटामध्ये मदत करण्याच्यासाठी पुढे आलं पाहिजे. ह्या सगळे मोठमोठे नट नट्या करोडो रुपये कमवतात त्यांनीसुद्धा पुढे आलेले आहेत. त्यातल्या काही तुरळक लोक पुढे आलेले आहेत नाही असं नाही, पण अनेकांनी या इथे स्वखुशीने मदत केली पाहिजे कारण राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे. आता सध्या तर उद्योगपती असं म्हणतील की आता आमचे उद्योगच बंद आहेत तर कुठून पैसे आणायचे असं सुद्धा म्हणतील. पण प्रश्न असा आहे की आता उद्योग बंद आहे, त्याच्या आधी तर नव्हते ना. तर त्यामुळे त्या लोकांना काही त्यांच्याकडे काही काहीच नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही. तेव्हा त्यांनीसुद्धा मदत ही करायलाच पाहिजे. सगळ्या बाजूंनी ओघ झाला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी. तर केंद्र सरकारला सुद्धा लिहिलेलं आहे त्यांनी ह्या बाबतीमध्ये राज्याची गरज किती आहे ते सगळं त्यांना कळवलेलं आहे. खरं म्हणजे हे त्यांचं कर्तव्य बनतं की त्यांनी आता आपल्याला मदत केली पाहिजे, तातडीने मदत केली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आकडा सर्वाधिक आहे. याची खरं म्हणजे गांभीर्याने दखल त्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या राज्यांमध्ये आपल्या देशांमध्ये इतकी देवस्थानं आहेत आणि ह्या देवस्थानाला ज्या पद्धतीने हे सगळे उद्योगपती वगैरे हे तिथे देवाच्या चरणी पैसा आणि सगळे दागदागिने तेवढं धन अर्पण करत असतात तर ह्या देवस्थानांनी त्यांच्याकडे जे करोडो रुपये पडलेले आहेत तर अशा वेळी त्यांनीसुद्धा पुढे आलं पाहिजे आणि सढळ हाताने मदत करायला पाहिजे. तर हे सगळं संकट निवारण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तर आपल्या परीने काम करतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर जनतेला आता आपल्या स्वतःच्या मधलं एक कुटुंब प्रमुख म्हणून वाटू लागले आहे. इतकं त्यांनी हे मनावर घेतलेलं आहे, संवेदनशीलतेने सगळी परिस्थिती ते हाताळत आहेत. अशा वेळेला ह्या सगळे धनदानगे असतील, देवस्थानं असतील आणि ह्या नटनट्या असतील ह्या सर्वांनी आता खरं म्हणजे पुढे आलं पाहिजे आणि ह्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला मदत केली पाहिजे.